शिवसेनेनं संभाजी ब्रिगेड सोबत युती केली, पण ही युती शिंदे गटाला आवडलेली नाहीये. शिंदे गटानं शिवसेनेवर तिखट शब्दात हल्लाबोल केलाय. शिवसेनेचा उल्लेख शिल्लक सेना असा केलाय. शिल्लक सेनेनं संभाजी ब्रिगेड सोबत युती केली. जातीपातीचं राजकारण करणाऱ्या संभाजी ब्रिगेड सोबत जाण्याचा निर्णय कुणाच्या सांगण्यावर न घेतला, अशी टीका शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केली आहे. थोर समाजसुधारक आणि विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांवर आधारित माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. या शिवसेनेमध्ये जातीपातीला कुठेही थारा नव्हता, परंतु आता मात्र संभाजी ब्रिगेड यांनी शिल्लक सेनेबरोबर युती केली. ही संभाजी ब्रिगेड ही कुणाची बी टीम आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. संभाजी ब्रिगेडने जातीपातीमध्ये तेढ निर्माण करायची आणि त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला इलेक्शनचा अजेंडा सेट करायचा ही जुनीच परंपरा. त्यामुळेच संभाजी ब्रिगेडला जर राजकारणातच जायचं होतं तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करणं हे अपेक्षित होतं. खरं तर या सर्व गोष्टींमुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकाला मात्र दुःख झाले, कारण याच संभाजी ब्रिगेडने पुण्यातील राम गणेश गडकरी यांच्या पुतळा फोडला. त्याचप्रमाणे जेव्हा युतीचं राज्य होतं तेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा बाबासाहेब पुरंदरे यांना देण्याचं जाहीर झालेलं तेव्हा याच संभाजी ब्रिगेडने त्याला विरोध केला होता. आता शिल्लक सेनेमध्ये जी काही राजकीय उलथापालथ चाललेली अंतर्गत, त्यामुळे असं वाटत होतं की आता तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बोळ्यांना दूध पिणं बंद होईल, परंतु तसं मात्र काही झालेलं दिसत नाही. त्यामुळेच आता पुढच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये परत एकदा जातीपातीचं राजकारण होतंय की काय हे बघायला मात्र संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागलेली आहे. एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा शीतल म्हात्रे उद्धव ठाकरेंसोबत होत्या. अनेक निष्ठा मेळाव्यांना त्या हजर होत्या. अशाच एका मेळाव्यात त्यांनी डोंगर, झाडी, बांबू या शब्दांवरून शिंदे गटावर टीका केली होती. ती टीका चांगलीच गाजली होती. पण त्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाल्याच्या काही दिवसातच त्या शिंदे गटासोबत गेल्या. आता शीतल म्हात्रेंनी शिवसेनेवर संभाजी ब्रिगेडसोबत जाण्यावरून शेलक्या शब्दात टीका केली. असोत, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अधिक माहिती व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, आमचं फेसबुक पेज लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.